घेऊन अभिजीत जाधव पळचिल गावचा खेळाडू गोलंदाजी मार्गवर येताना पाहायला मिळतोय। बरेच विक्रम अभिजीत जाधवच्या नावावरती देखील आहेत। घाटकोपर पुजारी टायगर मध्ये सातत्याने खेळताना पाहायला मिळालाय। आज कशा प्रकारे गोलंदाजी करणार याकडे देखील लक्ष असेल। मागील दोन मॅच मध्ये लीग फॉर्मॅट मध्ये अभिजीत जाधवचा परफॉर्मन्स जर पाहिला तर अष्टपैलू कामगिरी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली होती। बॅटिंगसाठी जर पाहिलं तर शैलेश शेलार जो खेळाडू ज्याने ही स्पर्धा अक्षरशः गाजवत असताना या इथपर्यंत पोहोचलाय। हा चेंडू पॉइंटला कट करायचा होता, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे। चांगली फिल्डिंग पाहायला मिळते, बॉल अडवला गेलाय, कोणती धाव मिळत नाहीये। पहिलाच बॉल जर पाहिला तर निर्धाव स्वरूपाचा पाहायला मिळालाय। शैलेश शेलारने अक्षरशः बॅटिंग करत असताना ही स्पर्धा गाजवली। दोन अर्धशतक त्याच्या नावावरती आहेत। त्यानंतर जर पाहिलं तर गोलंदाजी करत असताना विकेट देखील मिळवल्या। तोच ताकदवान खेळाडू दाबिळी गावला बिलॉंग करतो। हा चेंडू आता मात्र उचल घेणारा पाहायला मिळाला। या ठिकाणी पहा काय घडते। जरूर नक्की अभिजीत जाधव सांगत असेल की बॅटची एज नक्कीच घेतली गेली, त्यांच्या मागे चुकी होती किपरच्या माध्यमातून। प्रथमेश पवार त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात, संघाचे संघमालक। साहिल जाधव हे देखील संघाचे संघमालक आपल्याला हनुमाननगर चॅलेंजर पाहायला मिळत आहेत। गोलंदाजी मार्गवर अभिजीत, गणेश खेडेकर आणि साहिल जाधव। चांगली भागीदारी या दोन खेळाडूंनी देखील रचली आहे। पहा झेंडा फिरवत आहेत महाराजांचा राजेश जांभळेकर। हा चेंडू जर पाहिला पुन्हा एकदा संधी निर्माण झालेली होती असं चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय। पुन्हा एकदा संधीचं सोनं करता आलं नाहीये। भगवं वादळ मैदानाच्या आतमध्ये जाणता राजा, महाराष्ट्राचाच नव्हे तर संपूर्ण भारताचा देव त्यांना मानलं जातं असे छत्रपती शिवाजी महाराज। संपूर्ण विश्वामध्ये ज्या नावाची चर्चा, ज्या नाव जे नाव आदराने घेतलं जातं असे छत्रपती शिवाजी महाराज। गोलंदाजी मार्कवर अब्बू पुन्हा एकदा सज्ज होईल। हा चेंडू पा काय गोलंदाजी पाहायला मिळते। त्याच टप्प्यावरती गोलंदाजी अभिजित जाधव यांची वारंवार पाहायला मिळते। तीन चेंडू टाकले त्याच प्रकारे टाकले। या अगोदर जर पाहिला तर बॅटची एज घेऊन नक्कीच मागे निघून गेला होता, किपरच्या दिशेने चुकी केली। चार चेंडू लगातारचे निर्धाव स्वरूपाने टाकला पाहायला मिळते। तीन गोलंदाजांनी निर्धाव षटक टाकलंय, परंतु हे निर्धाव षटक चौथा गोलंदाज पाहायला मिळेल का अबू, पाहावं लागेल। पाचवा चेंडू पहा काय गोलंदाजी, वेरिएशन आणि वेरिएशन पाहायला मिळते अबू जाधवच्या माध्यमातून। टप्पा पडल्यानंतर पुन्हा एकदा वेग पाहायला मिळाला या बॉलवरती, किपरच्या दिशेने डॉट बॉल। पाचवा चेंडू निर्धाव स्वरूपाचा, कोणतीही धाव मिळत नाहीये पाहायला। पाचवा खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल का, चौथा गोलंदाज साई पार्टे झाला। त्यानंतर पाहिलं तर जेरी यांनी मेडन ओव्हर टाकली आणि प्रशांत गुमटेकर, असे तीन गोलंदाज ठरले या स्पर्धेमध्ये मेडन ओव्हर टाकणारे। हा चौथा मिळेल का पाहायला। हा आणि मेडन ओव्हर टाकणारा हा चौथा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाज अबू जाधव। कोणती धाव दिली नाहीये, शून्य एक ओव्हर संपली आणि धाव फलकावरती शून्य धावा। वा काय गोलंदाजी केली अभिजित जाधवने। निलेदादा कोळसकर यांच्याकडून 1000 रुपयाचा पारितोषिक नक्की दिलं जाईल मेडन ओव्हर टाकणाऱ्याला खेळाडूला। आणि 6 बॉल 6 2000 रुपये, 6 बॉल 6 1000 रुपये आणि मेडन ओव्हरसाठी 1000 रुपयाचा पारितोषिक निलेदादा कोळसकर यांच्याकडून या संपूर्ण स्पर्धेमध्ये दिले गेले।